दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. मॉरिसला मोठं करण्याचं काम सामनानं केलं. दोघांची मीटिंग का झाली, कशासाठी झाली असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. तर दोघांना तडजोड करण्यास कुणी सांगितलं असाही सवाल मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे. काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. तर त्याच्यानंतर उदय सामंत यांनीही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी काही सवाल उपस्थित केले. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना त्या प्रकरणामध्ये ओढायचं. मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अतिशय चांगलं काम करत असताना, लोक त्यांच्या बाजूने आकर्षित होत असताना कुठचा तरी एखादा प्रसंग धरून त्यांना बदनाम करायचं, ही गोष्ट खरोखरच दुर्दैवी आहे. आणि म्हणून मी सांगितलं की हे जे मी पत्रकं आपल्याकडे दिलेली आहेत किंवा सामनामधनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे मॉरिसचं उदात्तीकरण कोण करत होतं, त्याला मोठं कोण करत होतं हे आपल्याला कळलं असेल. तर सामनाचे काही आर्टिकल सुद्धा त्यांनी शेअर केलेले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी आरोप केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर दोघांना कोणी सांगितलेलं होतं जवळ येण्यासाठी, तडजोड करण्यासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आणि त्याचबरोबर दोघांची मीटिंग नेमकी का झाली, कशासाठी झाली असाही सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.